कोल्हापूरच्या चंदगड तालुक्यातील अमरोळी पोरेवाडी इथं राहणारे हे तुकाराम यल्लप्पा पाटील. पाटील गेल्या 10 महिन्यांपासून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत. तुकाराम पाटील यांचा मुलगा नितीन हा मस्कत देशात कामासाठी गेला होता. 15 जुलै 2014 रोजी त्याचा अपघाती मृत्यू झाला. नितीनच्या मृत्यूनंतर मस्कत देशानं त्याच्या अपघात विम्याचा 23,39,274 रुपयांचा डिमांड ड्राफ्ट कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे पाठवला. मात्र 8 महिने उलटले तरी ही रक्कम कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नैसर्गिक आपत्ती विभागानं तुकाराम पाटील यांच्याकडे वर्ग केलीच नाही. वारसा चौकशीनंतर ही रक्कम तात्काळ नितीनच्या वडिलांच्या नावे वर्ग व्हायला हवी होती, पण डीडीची मुदत संपली तरी हे पैसे लाल फितीतच अडकून पडलेत. मुलगा स्पॉट झाल्यानंतर त्या अगोदरच आम्ही त्या धोक्यातून सावरत होतो. त्याच्यानंतर हे काहीतरी कागदपत्र गोळा करून हे त्यांनी आम्हाला सांगितलं की असे असे तुम्ही ते कागद द्या. त्याच्यानंतर त्यांनी काही चेक पाठवला इथे कलेक्टर ऑफिसला. त्यांनी आज 4-5 महिने आज टाळाटाळ करून आमचे वेळ घाले. तुकाराम पाटील यांनी या प्रकरणी 8 जुलै 2015 झी हेल्पलाईनकडे दाद मागितली होती. त्यानंतर झी मीडियाच्या प्रतिनिधींनी कोल्हापूरचे तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण यांच्याकडे याबाबत विचारणा केली. त्यांनी 8 दिवसातच हा प्रश्न मार्गी लावू असं आश्वासनही दिलं होतं. वारसांचा तपासही आपण जे लिगल हेअर आहे ते करून घेतलेलं आहे. मला एक्झॅक्ट मी माहिती घेतो आणि ह्या 8 दिवसामध्ये ते कामकाज आपलं मार्गी करून आपल्याला दूरध्वनीवरून मी कळवण्याची माझ्या तहसीलदारांच्या मार्फत मी अरेंजमेंट करतो. निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिल्यानं थोड्याच दिवसात आता आपल्याला विम्याची रक्कम मिळेल अशी आशा पाटील यांना वाटू लागली. मात्र उपजिल्हाधिकाऱ्यांची बदली झाली. झी मीडियानं नवनियुक्त जिल्हाधिकाऱ्यांकडेही पाटील यांचं प्रकरण मांडलं. मात्र त्यांनी याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आणि पाटील यांचं प्रकरण पुन्हा लाल फितीत अडकलं. एकीकडे मुलगा गेल्याचं दुःख, तर दुसरीकडे सरकारी अनास्थेमुळे होणारी फरफड. अशात या कुटुंबाला लवकरात लवकर विम्याची रक्कम मिळणं गरजेचं आहे. सरकारनं आता तरी या प्रकरणात लक्ष घालून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करून हा धनादेश किंवा हा डीडी तात्काळ कसा मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा या प्रशासनावरचा लोकांचा विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट मिथुन राज्यजिक्स, प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.